आप में से कितने लोगों को पता है, जैसे दुनिया में से ऐसी 7 जगह है जिनको 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड कहा जाता है, वैसी सेम जगह हमारे महाराष्ट्र में भी है एंड उन्हें 7 वंडर्स ऑफ महाराष्ट्र कहा जाता है। बट वेट, इफ वी आर गोइंग टू टॉक अबाउट महाराष्ट्र देन लेट्स डू इट इन टू मराठी। रिवाइंड, आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की जगात अशा 7 जागा आहेत ज्यांना 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड म्हणतात, आणि तशा सेम जागा आपल्या महाराष्ट्रात पण आहेत आणि त्यांना म्हणतात 7 वंडर्स ऑफ महाराष्ट्र। मी विचार केला की तुम्हाला पण त्या जागा दाखवू। त्याच्यातल्या 3 जागा औरंगाबादच्या आसपास आहेत। त्याच्यातली फर्स्ट आहे दौलताबादचा फोर्ट, सेकंड आहे अजंठा एलोरा अँड थर्ड आहे लोणार लेक। सो आज आम्ही चाललो आहे दौलताबादला व्हिजिट करायला, तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती द्यायला। चला तर मग। आम्ही जाणार आहे दौलताबाद फोर्टला। तिथे खाली पार्किंगपर्यंत 4 व्हीलर जाऊ शकते, तिथून तुम्हाला वरती ट्रेक करत जावं लागतं। प्रॉबॅब्ली वी आर सर्चिंग फॉर द गाईड, गाईड भेटला तर खूप बरं होईल। डन डन। पोटभर ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही निघालो दौलताबाद किल्ल्याच्या दिशेने। हाय, फेमस स्टॅच्यू फ्रॉम औरंगाबाद, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू। औरंगाबाद ते दौलताबाद हे अंतर जवळजवळ 20 किलोमीटर इतकं आहे। औरंगाबादवरून बाहेर पडल्यावर तुम्हाला शेरणापूर मालीवाडा असा प्रवास करावा लागतो। दौलताबाद गाव जसं जसं जवळ येईल दूरूनच तुम्हाला देवगिरी फोर्टची प्रचिती येते। भव्य असा हा किल्ला नजरेत भरल्याशिवाय राहत नाही। रीस्टार्ट दौलताबाद फोर्ट पार्किंग। दौलताबादच्या किल्ल्याचं नाव आधी देवगिरी असं होतं। देवगिरी म्हणजे देवांची वस्ती असलेला पर्वत। 1327 मध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक याने या किल्ल्यास भारताच्या राजधानीचा दर्जा देऊन याचे नाव दौलताबाद म्हणजेच ऐश्वर्यनगर असं ठेवलं। वेरूळची लेणी कोरणारे राष्ट्रकूट राजे यांनीच या किल्ल्याचं बांधकामाचं काम केलं असं मानलं जातं। सदाशिवभाऊ यांनी निजामाचा पराभव करून हा किल्ला 1760 मध्ये स्वराज्यात आणला। पार्किंगमध्ये कार पार्क केल्या केल्या मला तिथल्या फेरीवाल्यांनी घेरलं आणि त्यांच्याजवळील साहित्य घेण्याची रिक्वेस्ट केली। त्यांच्याकडून मी 2 माहितीपुस्तकं खरेदी पण केली। एंट्रीवर आम्ही माहिती पुस्तक घेतलं, त्याच्यात पूर्ण मॅप दिला आहे देवगिरीचा, पण मला वाटतं तरी पण की गाईड घेतलेला बरं आहे, कारण की पूर्ण शूट आपलं व्यवस्थित होईल विथ गाईड। फोर्टमध्ये एंट्री करण्यासाठी एका व्यक्तीसाठी 20 रुपये तिकीट फी पे करावी लागते। आणि जर तुम्ही प्रोफेशनल कॅमेरा कॅरी करणार असाल फोर्टच्या आत तर तुम्हाला त्यासाठी सेपरेट पैसे पे करावे लागतात। आता आपण दौलताबाद फोर्टमध्ये एंट्री करतो आहे।
तिकीट काउंटर माझ्या मागे आहे, तिथे तिकीट आम्ही पे केलं 20 रुपीज पर पर्सन, कॅमेराचे पण 20 रुपीज एक्स्ट्रा पे करायला लागतात. आणि आपल्याबरोबर गाईड काशीनाथ कांजुने, तर ते आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत फोर्टबद्दल. तर त्यांच्याबरोबर आपण आज पूर्ण फोर्ट बघणार आहे. तर किल्ल्याचा पहिला तर तुमची गाडी आतमध्ये आलेली आहे. महाकोट, महान म्हणजे मोठा, आणि हा नंबर 2 तट, भिंत नंबर 2, असे 7 तट आहे. ह्या किल्ल्याला बनवायला लागले 237 वर्ष. 237 याला मी जी नाही सकता, मुलगा त्याचा मुलगा, असं 5 पिढ्यांनी काम केलं. प्रथम राजा बिलम आणि शेवटचा राजा राजा रामदेवराय यादव. परंतु शेवटचा राजा राजा रामदेवराय यादव आणि यादवावरती दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीने वेढा टाकला. म्हणजे हा वेढा 9 महिन्यापर्यंत. आता 9 महिन्यानंतर किल्ला जिंकू शकला नाही, फितुरी केली. फितुरी काय केली, यादवांच्या जवायला फितूर केलं, सावलीत फितूर केलं, तुला राजा बनवतो. तू राजा बनण्याच्या लालचमध्ये येऊन सनी धान्याची ऐवजी मिठाची पोती भरली. मीठवरती गेल्यामुळे उपासमारे व्हायला लागली. राजा रामदेवला हार मानायला लागली, त्यामध्ये तळ झाला. स्टिकर बघू शकतो मी पाणी बॉटल प्रत्येक बॉटलीवर लावता का तुम्ही फेकू नये म्हणून? हो, 20 रुपये डिपॉझिट असतात. वापस आल्यानंतर ती बॉटल दाखवायची आणि 20 रुपये डिपॉझिट ठेवलेली. मस्त आयडिया, ही खूप मस्त आयडिया, एक नंबर आयडिया. फितुरी काय केली, धान्याची ओजी मिठाची पोती भरली. मीठवरती गेल्यामुळे उपासमारी व्हायला लागली. राजा रामदेवला हार मानायला लागले, त्यामध्ये तळ झाला. त्या तळामध्ये अलाउद्दीन खिलजीनी 51 उंट चांदी सोनं पैसा घेऊन दिल्लीला गेला. या पैशावरती आपली शक्ती वाढवली आणि दिल्लीला गेल्यानंतर आपला तुलता जलालुद्दीन खिलजी याची हत्या केली, दिल्लीचा राजा झाला. आता दिल्लीचं राज्य बदललं, या ठिकाणचं राज्य बदललं, दिल्लीला खिलजी घराणं खतम झालं. तुगलक घराणं, मोहम्मद बिन तुगलक, वेडा मोहम्मद, दिल्लीवर राजधानी आणली. याचं नाव बदलून दिवगिरी दौलताबाद केलं. तुगलकानंतर आजपर्यंत जे बी राज झाले, कोणी लढून जिंकला नाही. आता लढून का जिंकला नाही, यामध्ये 5 संरक्षणे. पहिला संरक्षण किल्ल्याची उंची 650 डोंगर पोखरलेला. दुसरा संरक्षण खंदक, खंदक जो बाजूने पाणी, पाण्यातमधरी साफ. संरक्षण नंबर 3 2.5 मैलाचा डोंगर, त्यावर चढण्यासाठी एकच मार्ग, भूल भुलैया भुयेरी मार्ग. संरक्षण नंबर 3, संरक्षण नंबर 4 7 तट आहे. एकानंतर एकानंतर 7 भिंती येणार. आणि 5वा नंबर संरक्षण तोप आहे. या तोपा जितके बी हे भाग दक्षिण भारतात अंग्रेजाच्या काळात आहे, उत्तर भारतात बाबरांनी आणली. आणि या तोपा आल्यामुळं किल्ल्याचं महत्त्व कमी झालं. तो काही करू शकते, गेट ठेवू शकते, काही करू शकते. आता जो तट नंबर 2, तो हत्तीवरती आला. हत्ती टक्कर मारू शकत नाही, लोखंडी सुरू. गेट तोडण्यासाठी उंट आडवा लावतो. आणि मग त्याला हत्ती हत्तीला उंटा टक्कर मारला होता. हत्तीला दारू पाजून हत्ती उंटा टक्कर मारणार, उंट बनणार, गेट तुटणार. असा गेट बंद असला की त्यामागे लाकूड असत, लाकडी आडना ज्याला म्हणजे गेट नाही, परंतु बेरिंग दिसतो वर. आता हा दौलताबादचा किल्ला झाला. हा दौलताबादचा किल्ल्याचा परिसर झाला. याचा फोटो मागून घेतलेला इथला मागच्या दिसून. तट नंबर 2 कडून तट नंबर 3 कडे जाताना खूप साऱ्या तोफा पाहावयास मिळतात. या तोफा किल्ल्यावरील उत्खननात सापडलेल्या आहेत. तांब्याच्या बनलेल्या या तोफांबरोबर येथे महाराष्ट्रातील सुंदर अशा फोर्टची छायाचित्रे देखील लावण्यात आलेली आहेत. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे कितीही उन्हामध्ये ठेवली तरी अथवा कितीही वापरली तरी गरम न होणारी पंचधातूची तोफ. नंबर 3, तट नंबर 4, हा टेहळणी ब्रुज, टेहळणी ब्रुज शत्रू आले की राजा आले ते बघतात.
तट क्रमांक 2, 3 आणि 4 यांना मिळून महाकोट असं म्हटलं जातं. येथील दरवाज्यांची रचना वेडीवाकडी करण्यात आली असल्याने किल्ल्याच्या दारांना हत्तीने पळत येऊन धडक देणे अवघड होत असे. अशा अनेक कारणांमुळेच हा किल्ला अजिंक्य असा मानला जातो. पाणी पिण्यासाठी नळ आपल्याला आज, परंतु पाणी आणण्यासाठी जावं लागत असत पूर्वीला विहीर. हो, वेल बारो पायऱ्यातून पाणी काढण्याची जागा, पाणी पिण्यासाठी विहीर याला बारो म्हणतात. पाणी काढण्यासाठी पायऱ्या आहे, आज मोटर आहे ना, मोटर नव्हती, पायऱ्या पाणी काढण्यासाठी पायऱ्या असायची आणि पाणी फिल्टरसाठी कासो कासो सोडायचं. हां, कासो सोडायची पूर्वी. आता तर 50 वर्षापूर्वीला ग्रामीण भागात विहिरीमध्ये कासो असायचे, तर विचार त्यांना कशा करते लगान माहीत नव्हती, पण ते पाणी फिल्टर करत. मुसलमान लोकांनी मंदिरं तोडून अशी कबर केली बघा. कोणी पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूला दिसते ती म्हणजे खच्चर पाक, जिथे जुन्या काळात घोडा आणि गाढवापासून बनवलेलं खच्चर बांधले जायचे. हा आहे आमच्या समोर आहे तो हत्ती घेऊन मोहम्मद तुघलकने बांधलेला त्याच्या टाईमला, जेव्हा त्यांनी त्याची राजधानी दिल्लीवरून इथे दौलताबादला म्हणजे देवगिरीला शिफ्ट केली होती तेव्हा. खूप मोठा रे. एकशे साठ फूट टोटल 14 लाख गॅलन पाणी मिळायचं. 14 लाख गॅलन, 1 गॅलन म्हणजे 5 लिटरचा, 500 लिटरचा. पाणी काढण्यासाठी पायरे आहे आणि 3 किलोमीटरच्या अंतरावरती तलाव केलेले आहेत. डोंगराचं पाणी तलावात येतं, तिथून पाईपलाईन करून पाणी घेतलं, मातीची पाईप तुटली म्हणून पाणी पण. हत्ती हौदाजवळच घुमट असलेलं प्रचंड असं प्रवेशद्वार दिसतं, ते आहे भारत माता मंदिर. पूर्वीला आतमध्ये जैन मंदिर, म्हणजे हा डोंगर त्याच लोकांनी कोरला ज्या लोकांना विरोधी लेणी खोदली, त्या कलाकारांनी या डोंगर करून जैन मंदिर केलं. मुसलमानाचं राज्य आलं, मंदिर तोडून मशीद केली. हा मशिदीचा आकार आता 1327 ते 1948 मशीद राहिली, नंतर स्वातंत्र्य भेटलं, गावच्या लोकांनी एक मूर्ती बसवली, नाव ठरलं भारत माता. मग वाद वाढला स्वातंत्र्यानंतर, त्या काळचे कमिशनर आले, त्यांनी येऊन मायना केला मशीदचं मंदिर का केलं. इंद्रखानीलपुरी मंदिर होतं, मंदिरचा पुरावा 152 खांबे आणि 152 खांबेवरती असे अवशेष बघा दिसतात. हा, हे अवशेष जुन्या मंदिराचे. जैन धर्मीय अप्सरा 101 हा मशिदीचा आकार मुसलमानासाठी, हत्ता धुण्यासाठी रांजण बघा, दगडी रांजण वजू म्हणतात. हे मंदिर यादवांच्या काळातील आहे. दिल्लीचा सुलतान कुतुबुद्दीन खिलजी याने 1318 या जैन मंदिराचं मशिदीत रूपांतर केलं आणि नाव ठेवलं जामी मशिद. 200 पेक्षा जास्त कोरीवकाम केलेल्या सुंदर अशा स्तंभांवर हे मंदिर आजही दिमाखात उभं आहे. 1948 साली निजामाचा पराभव होऊन हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि स्थानिक लोकांच्या आग्रहानुसार या मंदिरात भारत मातेची मूर्ती बसवण्यात आली. मंदिरातून बाहेर पडल्यावर समोर भव्य अशी मिनार दिसते. 1435 अल उद्दीन बहामनीने दौलताबाद किल्ला जिंकल्यावर या चांद मिनारीचे काम चालू केले. 210 फीट उंची आणि 17 फीट घेरा असलेल्या चांद मिनारचे काम पूर्ण होण्यासाठी जवळजवळ 9 वर्षे लागली. 200 पेक्षा जास्त पायऱ्या असलेली ही चांद मिनार
उंचीला भारतात दुसऱ्या क्रमांकावर येते. सध्या तरी ह्या मिनारीच्या आत प्रवेश बंद आहे. मिनार लगोलग एक तोफांची ओपन गॅलरी आहे. इथे जवळजवळ 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या धातूमध्ये बनवलेल्या तोफा ठेवण्यात आल्या आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा बघायला मिळतात इथे आपल्याला. खूप म्हणजे खूप डिफरंट. मी आतापर्यंत अशा तोफा कधीच बघितल्या नाही. तुम्ही कधीही न पाहिलेल्या अशा प्रकारच्या तोफा तुम्हाला येथे पाहायला मिळतील. टेम्परेचर एवढं बेकार आहे की गोप्रो टेम्परेचरमुळे बंद झालं आहे. आता मला वाटतं की माझा फोन पण टेम्परेचर हाय टेम्परेचर वॉर्निंग देऊन बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्या आधी आपण जेवढं शूट होतं तेवढं शूट करून घेऊया. गोप्रोने का कधी दाखवून दिला. किल्ल्यावर आजही काही ठिकाणी उत्खनन चालू आहे. आजवर उत्खननात जे अवशेष सापडले त्याचं म्युझियम आपल्याला चांद मिनारच्या मागे पाहावयास मिळतं. येथे अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्ती आपल्यास पाहावयास मिळतात. येथून पुढे गेल्यावर किल्ल्याची खरी चढाई चालू होते आणि समोर दिसतो किल्ल्याच्या तिसऱ्या कोटाचा म्हणजेच काला कोटाचा मुख्य दरवाजा जो आजही सुस्थितीत उभा आहे. मुख्य दरवाजातून आत गेल्यावर समोर दिसतो चिनी मातीच्या टाइल्स पासून बनवलेला एक छोटासा महाल. याला म्हणतात चिनी महाल. याचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी किंवा जे राजे युद्धात हरतील त्यांना नजरकैदेत ठेवण्यासाठी केला जात असे. असं म्हणतात येथे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई आणि पुत्र शंभूराजे यांना बरीच वर्ष ठेवण्यात आलं होतं. चिनी महालाच्या डावीकडे एका बुरजावर एक प्रचंड तोफ आहे. या तोफेच्या मागील बाजूच्या टोकाचा आकार मेंढाच्या तोंडासारखा आहे म्हणून या तोफेचे नाव मेंढा तोफ असे पडले. या तोफेवर तोफ किला शिकन म्हणजेच किल्ला तोडणारी तोफ असे लिहिलेले आहे. या तोफेची लांबी 7 मीटर असून ती सर्व दिशेस वळवता येते. या तोफेवर औरंगजेब बादशाचे व तोफ घडविणारा कारागीर महम्मद अरब याची नावे कोरलेली आहेत. मेंढा तोफाच्या बुरजासमोरून बाले किल्ला स्पष्ट दिसतो. तेथे जाण्याच्या मार्गावर सर्व बाजूंनी डोंगरात खोदलेला खंदक आहे. खंदकाची रुंदी 16 मीटर व खोली 20 मीटर इतकी आहे. हा खंदक म्हणजे त्या काळातील स्थापत्यशास्त्रातील एक चमत्कारच होय. या खंदकात पाणी पातळी कमी जास्त करण्याची सोय होती. शत्रूची चाहूल लागताच पाण्याची पातळी वाढवून ती पुलाच्या वर नेण्यात येईल. सुरुवातीला येथे कातडीचा एक पूल होता. शत्रू दिसताच कातडी चाकावर गुंडाळून ठेवण्याची त्यात सोय केलेली होती. खंदकाच्या कड्या गुळगुळीत करण्यात आल्या आहेत. शत्रूने जरी शिडी लावून वरती चढण्याचा प्रयत्न केला तरी त्यास ते अशक्य आहे व प्रयत्नात तो पाण्यात पडण्याची भीती असे व पाण्यात त्याचा फडशा पाडण्यासाठी भरपूर मगरी सर्प व इतर प्राणी तयार असत. खंदकावरील लोखंडी पूल ओलांडल्यावर आपण यादवकालीन मूळ देवगिरी दुर्गावर प्रवेश करतो. सुरुवातीला मार्ग डोंगर करून तयार केलेला आहे. येथूनच 3 टप्प्यांच्या पायऱ्यांची सुरुवात होते व वळणावळगाचा मार्ग आपण चालू लागतो. 50 मीटर लांबीची ही एक चढण आहे. आत प्रवेश करताच काळो कसा असतो याचा अनुभव तुम्हाला येऊ लागतो. आत शिरल्यावर या मार्गाचे अंधारी हे नाव सार्थ आहे याची प्रचिती येते.
अंधारीसोबतच या मार्गात भूलभुलैयाची केलेली योजना स्तंभित करणारी आहे. बाहेर काढलं म्हणतो की कोणत्या गावाची मुलं कसं छाटलं जायचं आणि जी प्रेत होतं तिथून खाली सोडलं जायचं. हवा येण्यासाठी म्हणून कोरलेल्या मोठ्या झरोक्यात शत्रू शिरला असतो तो सरळ खंदकात जाऊन पडावा. रस्ता शोधण्याच्या विवेचनेने तो उभा राहिलास तर वरून होणाऱ्या माऱ्यास तो बळी पडावा. अशा अनेक युक्त्या यात वापरण्यात आल्या आहेत. भुयारी मार्ग आहे भूलभुलैया, तिथून वरती मोर दॅन 450 पायऱ्या आहेत चढायला. जो वरचा मेन महाल आहे आणि दुर्गा तोफ आहे तिथे जायला. तिची प्लेट आहे खालची, ही बंद केली जायची जेव्हा शत्रूचा अटॅक व्हायचा आणि याच्यावर गरम कोळसा टाकला जायचा. याच्या गरम जो धूर आहे तो खाली भुयारात जाईल आणि अर्ध सैन्य तर गुदमरून मलेर आणि अर्ध सैन्य जी कडेलोटाची वाट आहे तिकडे पळत सुटेल. बारादरी ही संपूर्ण किल्ल्यात चांगल्या अवस्थेत असलेली एकमेव इमारत आहे. मुघल सम्राट शहाजहाँ याच्या काळात ही बांधण्यात आली होती. हा अष्टकोनी महाल असून यात 12 कमानी आहेत म्हणून यास बारादरी असे म्हटले जाते. येथून किल्ल्यांचे व डोंगरांनी वेढलेल्या परिसराचे सुंदर दृश्य दिसून येते. बारादरीच्या व्हिजिटनंतर आपली ही दौलताबाद फोर्टची सफर येथे संपते. यानंतर आपण जाणार आहे आपल्या पुढच्या लोकेशनवर, म्हणजेच सेवन वंडर्स ऑफ महाराष्ट्राच्या दुसऱ्या वंडरच्या व्हिजिटसाठी, एलोरा केव्ज. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला पण फिरायला आवडत असेल तर नवीन नवीन प्लेसेसला घरात बसून बघण्यासाठी सफर विथ संकेतला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल द टाईम, Travel far, explore more, and ride hard.